नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व अशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा सेतू अभ्यासक्रमातील दिवस चौथा आणि दिवस पाचवा हे दोन्ही अभ्यासूयात पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जर तुम्हाला मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपण अभ्यासणार आहोत दिवस चौथा आणि पाचवा आणि त्यामध्ये क्षेत्राचं नाव आहे संख्याज्ञान यामध्ये आपण काय करणार आहोत चार अंकी आणि पाच अंकी संख्या ज्या आहेत त्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि यातील उपघटक आहेत अक्षरी व अंकी लेखन वाचन समविषम संख्या तर बघा आतापर्यंत आपण चार अंकी आणि पाच अंकी संख्येचं वाचन करायला शिकलेलो हो, आहोत मागील यत्तेमध्ये तर इथे एक संख्या दिलेली आहे आठ हजार चारशे आठ ही संख्या आपण आठ हजार चारशे आठ अशी वाचतो चला तर मग पुढील काही संख्यांचे वाचन करूयात व वा अक्षरात लिहूया तर बघा पुढे एक आपल्याला सारणी दिलेली आहे त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत तर काही अक्षरात लेखन दिलेलं आहे तर आपल्याला दिलेल्या संख्या अक्षरात लिहायच्या आहेत किंवा अक्षरात दिलेल्या संख्या अंकामध्ये लिहायच्या आहेत सर्वात पहिली संख्या आहे तीन हजार सातशे साठ इथे लिहून दिलेल्या आहे आपल्याला तीन हजार सातशे साठ त्यानंतर दुसरी संख्या आहे सहा हजार चारशे एक ही आपल्याला संख्या दिलेली आहे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे तर इथे लिहून घेऊयात सहा हजार चारशे एक आता तिसरी संख्या बघा इथे आपल्याला अक्षरात दिलेली आहे तेरा हजार सातशे अठ्ठावन्न मग आपण ते अंकामध्ये लिहायचं आहे तर इथे लिहायचं आहे तेरा हजार सातशे अठ्ठावन्न पुढे संख्या दिलेली आहे चाळीस हजार बघा इथे एकक दशक शतक हजार आणि दश हजार हे चाळीस हजार आहेत मग आपण इथे लिहायचं आहे चाळीस हजार नंतर पुढे सव्वीस हजार सहाशे एकसष्ट इथे लिहायचं आहे सव्वीस हजार सहाशे एकसष्ट त्यानंतर आपल्याला अक्षरामध्ये दिलेलं आहे पंधरा हजार आठशे चार इथे लिहायचं आहे पंधरा हजार आठशे चार आणि पुन्हा इथे अक्षरामध्येच दिलेला आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न मग इथे लिहून घ्यायचं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तर बघा अशा पद्धतीने आपली ही सारणी पूर्ण झालेली आहे आता आपण पुढे जाऊया पुढे आहे सम विषम संख्या तर बघा मागील येतेमध्ये आपण सम आणि विषमसंख्या ओळखायला शिकलेलो आहोत ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ अशा संख्या असतात त्यांना समसंख्या म्हणतात तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या विषमसंख्या असतात इथे आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचं वर्गीकरण करायचं आहे समसंख्या आणि विषम संख्या यांमध्ये पहिली संख्या काय आहे नऊ नऊ ही विषम संख्या आहे बघा इथे नऊ एकक स्थानी असेल तरी ती विषम संख्या होते मग आपण काय करूयात ते विषम संख्येच्या रकान्यामध्ये लिहूयात त्यानंतर बत्तीस बत्तीसच्या एकक स्थानी काय आहे दोन मग समसंख्या ती समसंख्या येईल मग ती आपण इथे लिहूयात त्यानंतर सत्याहत्तर सत्याहत्तर विषमसंख्या आहे आपण विषम संख्येमध्ये लिहूया पुढे एकोणसाठ ती देखील विषम संख्या आहे त्यानंतर आहे सेहेचाळीस सेहेचाळीस आपली येणार आहे समसंख्या मग ते आपण समसंख्येमध्ये लिहूयात त्यानंतर अठ्ठ्याऐंशी ती देखील समसंख्या आहे त्यानंतर दहा स्थानी शून्य आहे त्यामुळे ही समसंख्या आहे पुढे आहे अकरा अकरा येईल विषम संख्येमध्ये त्यानंतर बावीस आहे ती समसंख्येमध्ये येईल त्यानंतर आठ आहे ती देखील समसंख्येमध्ये येईल तर बघा अशा पद्धतीने आपलं हे वर्गीकरण झालेलं आहे आता आपण पुढे जाऊया पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे सोडवून पाहू दिलेल्या अंकापासून चार अंकी संख्या तयार करून लिही व वाच आपल्याला चार अंक दिलेले आहेत त्या अंकापासून चार अंकी संख्या तयार करायची आहे आणि वाचायची आहे तर बघा आपण काय करूयात हे चारही अंक जसेच्या चार तसे लिहूयात तरीही आपली संख्या तयार होईल तर इथे लिहितो सहा हजार एकशे अडतीस तुम्ही यापेक्षा वेगळी संख्या देखील तयार करू शकता आणि लिहू शकता प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी सर्वसंख्या सम आहेत असा गट ओळख व त्या गटाचा क्रमांक चौकटीत लिही आता आपल्याला माहिती आहे की समसंख्या कोणत्या असतात ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असे अंक असतात त्या समसंख्या असतात बघा इथे बावीस सम आहे अडतीस सम आहे छत्तीस सम आहे आणि दहा सम आहे याचा अर्थ हा गट सर्व समसंख्यांचा गट आहे मग तोच आपण इथे लिहून घेऊया हवं तर तुम्ही बाकीचे गट ओळखून पाहूया तर इथे पस्तीस मध्ये पाच एकक स्थानी आहेत म्हणजे हे विषम आहेत इथे एक एकक स्थानी आहेत विषम आहे इथे तीन एकक स्थानी आहे म्हणजे हे देखील विषम आहे याचा अर्थ आपला पहिला गट असा आहे ज्यामध्ये सर्व संख्या सम आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे तीन हजार चारशे छप्पन्न पुढीलपैकी कोणते रूप योग्य नाही आपल्याला योग्य नाही असं रूप शोधायचं आहे बघा पहिला पर्याय काय आहे तीन हजार चारशे छप्पन्न एकक हे बरोबर आहे दुसरा पर्याय आहे तीन हजार तीन हजार आहेत त्यानंतर चार शतक चार शतक देखील आहेत पाच दशक पाच दशक देखील आहेत आणि सहा एकक सहा एकक आहेत म्हणजे हे देखील बरोबर आहे त्यानंतर काय सांगितलंय आहे चौथीस शतक बघा इथे चौतीस शतक आहेत आणि छप्पन्न एकक आहेत म्हणजे हे देखील बरोबर आहे त्यानंतर काय सांगितलंय की तीनशे चाळीस शतक आता इथे तीनशे चाळीस शतक नाही होऊ शकत आहे म्हणजे हाच पर्याय जो आहे तो योग्य नाही मग योग्य नसलेला पर्यायच आपल्याला निवडायला सांगितलेला आहे म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे पर्याय क्रमांक चार तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला इयत्ता पाचवीचा गणित विषयाचा दिवस चौथा व पाचवा पूर्ण झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील ह्या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू